जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बँकेतून बोलत असल्याचं सांगत OTP मिळून समोरच्या व्यक्तीच्या खात्यातली रक्कम आपल्या खात्यात वळती करण्याचं जमतारा मॉडेल आता नवीन नाही. मात्र अशा गुन्ह्यांसाठी लोक बिनदिक्कतपणे त्यांचं बँक खातं भाडे तत्वावर द्यायला तयार होत आहेत. महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठराविक भागातल्या नागरिकांना याबाबत विचारलं असता 10-20% आमिषापोटी खातं भाड्यानं द्यायला ते तयार झाले होते. अशा खात्यात रक्कम जमा होताच गुन्हेगार ती काढून घेतात. पोलीस पोहोचले तरी केवळ खातं देणारा अडकतो, मुख्य आरोपी कधीच सापडत नाही. देशभरात गेल्या वर्षभरामध्ये 10,30,000 तर संभाजीनगरमध्ये 2,500 अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांची मोडस ऑपरेंटी अशी असते, फेक कॉल करून ग्राहकाच्या बँक खात्याची माहिती OTP घेऊन त्याचे पैसे भाड्याच्या खात्यावर वळवले जातात. मोबाईलचं सिम तोडून नष्ट केल्यानं मूळ आरोपींचा संपर्क तुटतो. भाड्याच्या खात्याचा टक्का देऊन त्यातनं पैसे काढले जातात. सिम बंद झाल्यानं पोलिसांना आरोपीपर्यंत कधीच पोहोचता येत नाही, पैसे वर्ग झालेल्या खातेधारकापर्यंत मात्र जाता येतं. अंतिमतः खात्याची माहिती OTP देणारा आणि खातं भाड्यानं देणारा फसतो, मूळ आरोपी मात्र मोकाटच राहतो. त्यामुळं अशा प्रकारांसाठी खातं भाड्यानं घेण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत कुणी केला तर सावध राहा. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मल्टीव्हिटॅमिन घेताय मग ही बातमी नक्की पहा. भारतामध्ये विशेषतः कोविड नंतर अनेक जण जणू अर्धे डॉक्टर झाल्यात जमाय. बाजारात देखील मल्टीव्हिटॅमिनच्या भरपूर जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. जिममध्ये ऑफिसमध्ये नातेवाईकात कुणीतरी एखादा असा सल्लागार असतोच की जो सांगतो हे मल्टीव्हिटॅमिन एकदम भारी आहे, एकदम रिफ्रेश करून टाकेल. पण डॉक्टरांना न विचारता तुम्ही मल्टीव्हिटॅमिन जर घेत असाल तर सावध व्हा. भारतामध्ये साधारणतः व्हिटॅमिन डीची आरोग्यदायी व्यक्तीला देखील कमतरता भासू किंवा असू शकते. मात्र इतर मल्टीव्हिटॅमिन घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही व्हिटॅमिन्स घेतली आणि त्यांना न विचारता किंवा विहित कालावधीत ती बंद केली नाही तरी त्याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. अशक्तपणा, चिडचिडेपणा, भूक न लागणे अशा पद्धतीच्या काही तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात. डॉक्टरांना न विचारता बाजारातल्या जाहिरातींना भुलून किंवा कुठल्या तरी सल्लागाराच्या सल्ल्यानुसार तुम्ही गरज नसताना जर मल्टीव्हिटॅमिन घेत असाल तर वेळीच सावध राहा. मल्टीव्हिटॅमिनचा 2-3 आठवड्यांचा कोर्स अल्प कालावधीसाठी डॉक्टर देत असतात, पण अनेक जण तो त्यानंतरही सुरू ठेवतात. एकूणच काय तर मल्टीव्हिटॅमिन बाजारात भरपूर आहेत, त्यांच्या जाहिरातींचा मारा देखील आहे आणि तुम्हालाही फिट राहण्याची जर आवड आहे तर स्वतःचे डॉक्टर होऊ नका. मल्टीव्हिटॅमिन तुम्ही फिट राहण्यासाठी घेत असाल पण ते तुमच्या आरोग्याला घातकही ठरू शकतं. त्यामुळं डॉक्टरांना विचारल्याशिवाय मल्टीव्हिटॅमिनचा वापर करणं आता थांबवा. जागर जनस्थान, ब्युरो रिपोर्ट. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी करून नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाऐवजी भाजपला मिळावी अशी मागणी करताना दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीच्या जागा वाटपांचा वाद चव्हाट्यावर. भाजप पदाधिकाऱ्यांचा नाशिक भाजप कार्यालयातच ठिय्या आंदोलन. नाशिकची जागा भाजपला सोडण्यासाठी चक्क घोषणाबाजी. नाशिकचा खासदार कमळाचा अशा घोषणा. सेनेऐवजी नाशिकची जागा भाजपला देण्याची मागणी. भाजप कार्यालयातील गोंधळाची महायुतीत तणाव वाढला. उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या समोर घोषणाबाजी. या व्हिडिओमुळे स्थानिक पातळीवर महायुतीत कशी रस्सीखेच सुरू आहे ते पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेबाबत जी बीजेपी कार्यालयात आज जो हंगामा झालेला, बऱ्याचशा कार्यकर्त्यांची मागणी आहे की ही सीट भाजपला मिळावी. काय नेमकी घटना झाली? बघा, भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती. त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्यात. हंगामा झाला असं म्हणता येणार नाही. आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत. मोदीजींचे विचार, देवेंद्रजींचं कार्य, आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे. आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या. फक्त एवढंच की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्यात. पण हा मेसेज आपण वरतीपर्यंत पोहोचणार आहात का? खरंच मागणी निश्चितच ठिकाणी आपले आमदार आहेत शहरातले आणि संपूर्ण आपला बीजेपीची ह्या ठिकाणी सत्ता आहे महापालिकेचे, ते काय आपले हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार या ठिकाणी आमचे आहेत आणि सर्वाधिक नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते. ज्या पद्धतीनं गत 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सतत सक्रियता दाखवली कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून कोरोना काळापासून तर आत्तापर्यंत, आणि त्यामुळे एक मोठं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलं गेलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची एक ताकद आहे. महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टीचे महापौर होते आणि त्या अनुषंगानं सर्व कार्यकर्त्यांचा भावना आहेत. या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा देखील प्रभाव आहे. देवेंद्रजींचे अनेक कार्यक्रम, उपक्रम आणि योजना नाशिक विकासासाठी या ठिकाणी मोठं योगदान आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. मोदीजींचं एक वलय आहे. विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना घराघरामध्ये मानणारा वर्ग आहे. त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून आम जनतेची, सर्वसामान्य जनतेची भावना आहे. घराघरामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सहज आहेत. त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि या विषयाचा अनुषंगानं आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांपर्यंत हा विषय ऑलरेडी आम्ही पोचवलेला आहे. परंतु आज जी परिस्थिती होती, कार्यकर्त्यांचा ज्या भावना होत्या त्या अतिशय तीव्र होत्या आणि त्यामुळे मी पुन्हा आज आमच्या नेत्यांना याविषयी अवगत करवणार. हे बघा, कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना प्रकट केल्या, त्यांना मी समजवलेलं आहे. जो काही आमचे वरिष्ठ नेते आणि महायुतीमध्ये ठरेल ते सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे त्याचं पालन करतील. आपली देखील मागणी राहील काही? 100% माझी सुद्धा मागणी आहे. राज्याचा महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून नाशिकची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे
अशा प्रकारची माझी सुद्धा मागणी या ठिकाणी आहे. एका ठिकाणी महायुतीचे चालू आहे की शिवसेना जागा मिळावं, बघा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपापल्या पक्षाला जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची तो भावना प्रकट करत असतो आणि त्यात काही गैर नाही. आता वरिष्ठ पातळीवर नाशिकच्या जागेवर काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253-2578-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दादा कार्यकर्त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करत आहे. आजची या ठिकाणची बैठक किती महत्वाची असणार, कारण FIM सगळे नेते आता या ठिकाणी येतात. अनेक लोक आहेत जे दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. नेहमीप्रमाणे दादा सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणाहून संघटनात्मक किंवा भविष्यातल्या निवडणुका तर नियोजन यासाठी आज या ठिकाणी बैठका होत आहेत. त्यासाठी बरेच नेते ज्या लोकसभामध्ये आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणची रणनीती ठरवण्यासाठी आजची ही दादांच्या गाठीभेटी चालू आहे. आज किंवा उद्यापर्यंत आमच्या जागा फायनल होतील. वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं जाईल. परंतु ज्या कुठल्या जागा आम्हाला भेटतायत त्या जागेवरती आमचा स्ट्राईक रेट हा 100% ठेवायचा हा निर्धार घेऊन आज आम्ही या ठिकाणची पुढची जी प्रचाराची रणनीती आहे ते ठरवण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. तुम्ही जास्त जागांची मागणी केली होती, पण महायुतीमध्ये तुम्हाला 4 जागा मिळतील अशा पण ज्या बातम्या येत आहेत यावर नेमकी तुमची प्रतिक्रिया काय असणार? 4 जागाच्या संख्येचे जनक हे रोहित पवार आहेत. माध्यमामध्ये अशा पद्धतीचं पिल्लू सोडून एक चर्चेत राहण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडनं केला गेलेला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानजनक जागा हे महायुतीमध्ये भेटतील आणि त्या भेटतीलच नाही तर त्या निवडून आणण्यासाठी महायुती पूर्णपणे ताकदीनं उतरेल. आमचा स्ट्राईक रेट हा 100% राहील. बारामती लोकसभेचा जो विषय आहे, शिवतारे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना युती धर्म पाळायचा असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात, पण ते कुठे ऐकत नाही. ते म्हणतात की 2 दिवसात मी माझा निर्णय कळवेल. आजची जी घडामोड आहे त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बऱ्याचशा टीम आहेत ज्या त्यांनी तयार केलेल्या आहेत, आणि 2 दिवसांनी विजयबापू पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याची माहिती आहे, आणि काल देखील त्यांनी जी विधानं केलेली आहेत अजित पवारांबद्दल याबद्दल काय बोलू इच्छिता का तुम्ही, कारण ज्या पद्धतीने भाषेचा वापर. विजय शिवतारे हे महायुतीमधले घटक मित्रपक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी जी काही भूमिका मांडली मला वाटतंय त्याच्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. कुणाला निवडणूक लढायची असेल तर आपल्यामध्ये आपण लोकशाही आहे, बंधनं नाहीत, कुणीही निवडणूक लढू शकतो. विजय शिवतारेंना मी एवढंच सांगू इच्छितो की मागच्या वेळी आम्ही सांगून तुमचा पराभव केला होता, यावेळी तुमचं सांगून डिपॉझिट जप्त करू. अजितदादा बदलती तुमची भाषा चालू आहे, ती भाषा खपवून घेतली जाणार नाही. आम्ही इथं नाही तर पुरंदरमध्ये येऊन सुद्धा तुम्हाला समजावून सांगू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. दादांमुळे माझी किडनी गेली, हार्ट गेलं असं सुद्धा ते म्हणाले. असं दादांमुळे हे गेलं, दादांमुळे ते गेलं, कारण मला वाटतंय त्यांना डॉक्टरची नितांत गरज आहे. त्यांच्या किडनीवर नाही तर डोक्यावर परिणाम झाला की काय असं आम्हाला वाटायला लागलंय. कारण एखादी गोष्ट करत असताना त्याला जबाबदार हे दुसऱ्याला पकडणं कितपत योग्य आहे. एखाद्या समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही बसला असाल, त्याची किंमत मोजायची तयारी ठेवली असेल तर दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही. याचा अर्थ तुम्हाला
त्या समाजाप्रती काही प्रेम नव्हतं. आज विजय शिवतारेजी बोलतायत, मला वाटतंय ते द्वेषापोटी बोलतायत. सूरजजी आम्हालाही पाहायचंय विजय शिवतारेंचा आवाका काय आहे. सूरजजी, काल चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्यावरती टोकाची भूमिका मांडली होती की आम्हाला शरद पवार यांचा बदला घ्यायचा होता अशी एक भूमिका त्यांनी मांडली होती. यावरती कुठेतरी अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील नाराज झालेले आहेत. त्यांनी असं मत मांडलं आहे की शरद पवारांवरती एवढी टोकाची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घ्यायला नव्हती होती. त्यांनी काय भूमिका घेतली ते मी ऐकलेली नाही, परंतु आमची भूमिका हेच आहे, आम्हाला गड्या चिन्हावरचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे, ही आमची भूमिका आहे. चंद्रकांत दादा काय बोलले ते मी पाहिलेलं नाही. शरद पवारांची टोकाची भूमिका तुमचं एक, आपण या महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचं राजकारण एक सुसंस्कृत राजकारण आहे. कुठल्याही विरोधकावरती टीका करताना आपण एक पातळी ठेवून टीका करतो. मला वाटतं ती वक्तव्य ऐकल्याच्या नंतर मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देईन. ते वक्तव्य मी ऐकलेलं नसल्यामुळे त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकतो. सर, आता तिघांमध्ये चौथा व्हिडिओ येतोय, मनसे येतोय, काल राज ठाकरे दिल्लीत पोहोचले, आज त्यांची बैठक आहे, आज महायुतीच्या नेत्यांची सुद्धा बैठक आहे. अजितदादा देखील दिल्लीला जाणार आहेत का? अजून त्याबाबतीत ठरलेलं नाहीये, परंतु ते वरिष्ठ पातळीवरती ठरेल आणि लवकरच आपल्याला जिची उत्सुकता आहे ते सीट शेअरिंग बद्दल सुद्धा घोषणा होईल. मनसे सोबत येते, सुप्रियाताई म्हणतात की मनसे जर रोहित पवार स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये जायला उत्सुक होते. रोहित पवारांनी आमदाराचं शिष्टमंडळ घेऊन पवारसाहेबांपुढे प्रस्ताव ठेवला होता की मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे. कुणीतरी महायुतीमध्ये नवीन येतंय म्हणून पोटसूळ उठल्यामुळे कदाचित रोहित पवारांचंही वक्तव्य असेल. महायुतीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये किती राहतायत त्यांनी ते पाहावं, महायुतीमध्ये किती जुडतायत ते त्यांनी पाहावं आणि मग त्याच्यावरती बोलावं. रोहित पवारांनी हा प्रस्ताव नेमका कधी मांडला होता? सुरुवातीच्या काळामध्ये रोहित पवारांनी स्वतः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आमदाराचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन पवारसाहेबांच्या समोर प्रस्ताव मांडला होता की मतदारसंघाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. नाही, बरेच लोक जोडतायत, मला निश्चित त्याच्याबद्दल माहिती नाही. बरेच लोक आज अजितदादांसोबत जोडायचं काम चालू आहे. ते लोक अजितदादांच्या विचारावर, अजितदादांनी घेतलेल्या निर्णयावरती आज जोडत आहेत, ते आपल्याला नक्कीच थोड्या वेळाने दिसतील. सर, प्रियाताईंनी म्हटलंय की मनसे जर महाविकास आघाडीसोबत आली तर त्यांचं स्वागत केलं जाईल, मान सन्मान मिळेल. खरं तर ह्यात सुप्रियाताई आहेत ज्या काही दिवसापूर्वी सुपारी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करते असं म्हणत होत्या. मग आज सुप्रियाताईंनी जी मनसेला ऑफर दिली आहे ती सुपारी देऊन केली आहे की त्यांची ताकद बघून केली आहे हेही त्यांनी सांगावं. कारण आज राज ठाकरे हे महायुतीच्या नेत्यांना भेटतात, भविष्यात ते त्यांचा निर्णय जाहीर करतील, पण एखाद्याबद्दल वक्तव्य करत असताना आपण याच्यापूर्वी त्याच्याबद्दल काय बोललो हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरीजी महाराज हे निवडणूक लढवणार आहे. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मात्र दुसरीकडे 2009 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो व नावाचा वापर निवडणुकीत केला नव्हता, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला होता. स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करत आहे, मात्र स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामीचे उत्तराधिकारी नाहीत. श्री सद्गुरू जनार्दन स्वामी हयात असताना आयुष्यभर राजकारण, पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांपासून दूर होते, तरी शांतिगिरी महाराज यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे नाव आणि फोटो निवडणुकी कामी वापरू नये. लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांच्या प्रचार पत्रकावर जनार्दन स्वामींचा फोटो असून प्रचार पत्रकावरील या फोटोमुळे जनार्दन स्वामींची प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे प्रचार पत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांचा तसेच भक्तमंडळांचा सक्त विरोध आहे. दुसरीकडे राजकारणाचे शुद्धीकरण करायचे असं सांगून ते प्रचार करत आहे,
पण काही महिन्यांपूर्वी तपोवनात झालेल्या धर्मसंस्कार सोहळ्याला रोज सकाळ दुपार संध्याकाळ विविध राजकीय पक्षांचे मंत्री पुढारी नेते मंडळींना घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यात आले. केंद्रीय मंत्री राज्यमंत्र्यांनी तिथं त्या सोहळ्याला उपस्थिती लावली. तेव्हा यांना राजकीय पुढारी हे अशुद्ध आहे हे माहीत नव्हतं का? तो सोहळा फक्त स्वतःच्या शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड हे उपस्थित होते. त्यांना त्यांच्या भागात पुन्हा निवडून यायचं असल्याने तिथला भक्त परिवार कराड यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. त्यासाठी भागवत कराड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ नाशिक लोकसभेच्या तिकीट देण्यासाठी भेट घडवून आणली आहे. यांना राजकारणाच्या शुद्धीकरणाची एवढी तळमळ आहे ना, मग कशाला राजकीय पक्षांकडून लढता? सद्यस्थितीत आमच्याकडे 2.5 लाख मतदारांची नोंदणी झाली असा ठासून सांगताना, मग खरोखरच तुम्ही अपक्ष निवडणूक लढा, जिंकून दाखवा आणि मग राजकारणाचे शुद्धीकरण करा, मग आमचा देखील तुमच्यावर विश्वास बसेल असा आमचा स्पष्ट आरोप आहे. यासाठी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत शांतीगिरी महाराजांनी बाबाजींचे नाव आणि फोटोचा वापर करू नये अशी मागणी संस्थेच्या सर्व विश्वस्तांच्या वतीने संस्थेचे विश्वस्त श्री दिलीप चिंतामण जोशी, श्री अनंत सुरेश पाचोरकर, अनिल काळे यांनी केली आहे. आमच्या जय जनार्दन भक्तवारी परिवार व सर्व विश्वस्त मंडळ यांच्याकडनं आम्ही एक मागणी करतोय का, या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वामी शांतिगिरीजी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या करत असताना त्यांनी जे काही पॉम्प्लेट छापलेले आहेत त्याच्यावर आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची फोटो आणि नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे. सदर ते पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्रक कुठेतरी पडलेले असते अशी एक मीडियावर 4-5 दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झालेली क्लिप आमच्यापर्यंत आली. सर्व भक्तगणांनी आमच्याशी संपर्क साधला का हे काय चाललेलं आहे. तर या दृष्टिकोनातनं सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा खाली पडून ती मलिन होती आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी केला जातोय हा कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि भक्तमंडळाच्या वतीने एक विनंती करतोय का लोकशाहीमध्ये सर्वांना राजकारण करण्याचा कुठलेही इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे ते त्यांनी लढवावं. परंतु गेल्या 2009 लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी मागची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांनी कुठेही जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो किंवा नाव याचा वापर केला नाही. त्यावेळेस आम्ही कोणीही विश्वस्तांनी त्यांना विरोधही केला नाही किंवा तो त्यांचा लोकशाहीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्यांनी करावा. परंतु त्या इलेक्शनमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि आज त्यांनी इथे येऊन परत नाशिकच्या माध्यमातनं लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो वापरून ती इलेक्शनमध्ये इतर भक्तगणांचे मनोबळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती त्या सगळ्या भावनांचा आदर राखून आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या मीडियाद्वारे एक प्रेस नोट पण काढली का त्यांनी इलेक्शनमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा हे वापरून नाही. जर ते जर नाही झालेत तर आम्ही यापुढे पुढचं जे काही पाऊल आहे विश्वस्तांच्या वतीने ते नक्कीच उचलू. त्यांनी जे घेतलेले आहेत फोटोच्या माध्यमातूनच ते जय जनार्दन परिवाराचा मी उत्तराधिकारी आहे हे त्यांचं म्हणणं आहे पण ते कुठल्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाही आहेत. ते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन परंपरेतील एक संन्यासी आहेत. ते कुठल्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाही आहेत तर त्यांनी तो वापर करू नये ही आमची रास्त मागणी आहे. उत्तराधिकारी याच्यामध्ये 2003 निकाल आहे कोपरगाव कोर्टाचा. आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठलाही विरोध नाही. त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारून करावी. अगदी त्यांनी MIM जरी पद घेतलं आणि तिकीट घेतलं इलेक्शन लढवलं तरी आमचा त्यांना विरोध नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या सद्गुरूंच्या फोटोचा व नावाचा वापर त्यांनी करू नये आणि आमच्या भक्तांच्या भावना दुखवू नये. आम्ही निवडणूक आयोगाला सांगूया का आमच्या गुरूंच्या प्रतिमेचा वापर करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. त्यांनी इलेक्शन लढवावं त्यांच्या स्वबळावर त्यांनी लढवावं. आता त्यांनी तर म्हटलंय का 2 लाख जर भक्त परिवार त्यांच्या मागे आहेत तर मग त्यांना काय आवश्यकता या त्यांनाही करू. त्यांनी इलेक्शन लढवावं आणि ते खरोखरच जर निवडून आले या इलेक्शनमध्ये तर आम्ही विश्वस्त एक लोकसभेचा प्रतिनिधी खासदार म्हणून
आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आम्ही सर्वप्रथम त्यांचा सत्कार करू. कोणकोणत्या विश्वस्तांनी याला विरोध केलेला आहे, कुठल्या कुठल्या आपल्या या ठिकाणी शाखा आहेत? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या संस्कारित हृदयेश्वर महादेव ट्रस्ट त्र्यंबकेश्वर व सर्वेश्वर महादेव ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने या दोन्ही पत्र प्रेस नोट आम्ही जाहीर केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थानसाठी नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री राजाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण नागने यांच्या उपस्थितीत आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जळगाव जिल्हा व चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारिणी श्री विठ्ठल मंदिर पवारवाडी येथे जाहीर करण्यात आली. यावेळी सर्व नियुक्ती झालेल्या पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यकारिणी खालील प्रमाणे: जळगाव जिल्हाध्यक्षपदी गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्षपदी विजय गवळी, जिल्हा सचिवपदी गफार शेख, चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी, तालुका उपाध्यक्षपदी रणधीर जाधव, तालुका कार्याध्यक्षपदी कल्पेश महाले, शहर अध्यक्षपदी रवींद्र कोष्टी, तालुका खजिनदारपदी सुनील पाटील, तालुका प्रसिद्धीप्रमुखपदी सोजीलाल हडपे, तालुका संपर्क प्रमुखपदी आनंद गांगुर्डे, शहर सचिवपदी रोहित शिंदे, ज्येष्ठ सल्लागारपदी नारायण जेठवाणी, ज्येष्ठ कायदेशीर सल्लागारपदी किसनराव जोरवेकर, तालुका सचिवपदी विजय पाटील, शहर उपाध्यक्षपदी अनिल राठोड, तालुका सचिवपदी विजय पाटील तर कार्यकारिणी सदस्यपदी यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील डिजिटल माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांना संघटित करून राजकारण व समाजकारणात राजमान्यता मिळून पत्रकार बांधवाची वाटचाल सुकर होणार असल्याची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनाचे अध्यक्ष श्री राजा माने यांनी फोनवरून नवनियुक्ती पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही आदरणीय राजामाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये काम करणाऱ्या युट्यूब असेल, पोर्टल असेल, या पत्रकार बांधवांना राजमान्यता मिळवून देण्यासाठी राजामाने साहेब त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करताय. लवकरच त्या ठिकाणी डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना मोठा न्याय मिळणार त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये ही संघटना जे पत्रकार न्यायापासून वंचित असतात, ज्या पत्रकारांच्या समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करते. संघटना फार व्यापक आहे, संघटनेचे धोरण फार व्यापक आहे. पत्रकार हा त्या ठिकाणी चांगला सक्षम हवा आणि पत्रकार हा डिजिटल मीडियाच्या माध्यमामध्ये, सध्याचा युग डिजिटल आहे, या डिजिटल माध्यम युगामध्ये पत्रकार हा टिकून राहावा शेवटपर्यंत आहे. ही प्रांजळ भावनेने ही डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. चाळीसगाव जिल्हा आणि चाळीसगाव शहर तालुक्याची आज कार्यकारिणी या ठिकाणी राजा माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नियुक्त झाली. गणेश पवार या चाळीसगावचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी झाले. मी अपेक्षा व्यक्त करतो की राजा माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार बांधव हे चांगलं काम करतील आणि संघटनेला त्या ठिकाणी चांगली भरारी आणून देण्याचा प्रयत्न करतो. डिजिटल मीडिया पत्रकार संघटना संपादक पत्रकार संघटना या संघटनेचं आज चाळीसगाव शहरातील पवारवाडी येथे कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना ज्या अडचणी येतील त्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही देतो. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मूर्तिजापूर योग्य पद्धतीने कारभार चालवण्यासाठी, लोकशाही कायम जिवंत राहावी यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे, असे आव्हान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत निवडणूक आयोगाने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, त्या अनुषंगाने देशात सर्व ठिकाणी आचारसंहिता ही लागू करण्यात आली असल्याकारणाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार म्हणाले की संपूर्ण मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश असणाऱ्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात
155,073 पुरुष, 144,474 महिला व 5 तृतीयपंथी मतदारांसह एकूण 299,552 मतदार बार्शी टाकळी तालुक्यातील 154 व अकोला तालुक्यातील 37 मतदान केंद्रावर येणाऱ्या 26 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील. 85 वयापेक्षा अधिक वयांच्या मतदारांना 12D अर्ज भरून घेऊन घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली असून यासह स्वतंत्र युवा मतदान केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेल. आजपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने पथक स्थापन करण्यात आले आहे. 4 भरारी पथके विडगाव, कुरुंग व कासमार या 3 ठिकाणी चेकपोस्ट तसेच उमेदवारांच्या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 VST पथके नियुक्त करण्यात आले असून निवडणूक कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या अवैध दारू पैसा वाटप यांसारख्या गैरप्रकारावर 100 मिनिटात कारवाई होण्यासाठीचे ESMS ॲप असल्याचेही संदीप कुमार अपार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला तहसीलदार शिल्पा बोबडे, बार्शी टाकळीचे तहसीलदार राज वजिरे, नायब तहसीलदार उमेश बनसोडे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.